मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, तालुका संगमनेर, 7499-9196. श्री विशाल गणपती हे नगरचं ग्रामदैवत आहे. नवसाला पावणारा श्री विशाल गणेश म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळं नगरबरोबरच राज्यामधून दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येत असतात. श्री गणेश जयंती, गणेशोत्सव, चतुर्थीसह वर्षभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. आज अनेक प्रख्यात देवस्थानांमध्ये विविध उत्सव साजरे होत असताना विशिष्ट दिनी वेगवेगळी पूजा मांडण्यात येत असते. अत्यंत आकर्षक विविध फळं, फुलं, अलंकार, पोशाखानंही पूजा बांधण्यात येत असते. त्याच धर्तीवर नगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध प्रकारच्या 3100 आंब्यांचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाचं औचित्य साधून श्री विशाल गणेश मंदिरामध्ये विविध प्रकारच्या आंब्यांची पूजा बांधण्यात आली. अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीनं ही पूजा करण्यात आली. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि परिवाराच्या वतीनं आरती देखील करण्यात आली. आपण आज खऱ्या अर्थानं आज आंब्याची सुरुवात आजपासून आपण करतो हिंदू संस्कृतीच्या नुसार, आणि त्यानुसार आम्ही आज प्रथमतः असा नैवेद्याच्या रूपानं आज या ठिकाणी आम्ही गणपतीला या ठिकाणी आंब्याची आरास केलेली आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक स्थळावर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे देवी असो, गणपती असो, विविध आपले जे आराध्य आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची आंब्याची फुलांची आरास केली जाते. त्यानुसार आज आपण हे पहिलं वर्ष माळीवाडा देवस्थान ट्रस्टचं आहे की आम्ही या ठिकाणी जवळजवळ 3,500 आंब्यांची या ठिकाणी जवळपास म्हणजे आम्ही ट्रस्टच्या वतीनं साधारणतः 3,000 आसपास आणि काही भाविक भक्तांनी आणखीन काही आणून दिली अशी जवळपास 3,500 आंब्यांची ही आरास या ठिकाणी आज आम्ही आंबा महोत्सव गणपतीच्या पुढे केलेला आहे. गणपती पुढे ठेवलेला जो नैवेद्य आहे, जी आंबा जो ठेवलेला आहे, तो आपण उद्या प्रसादाच्या रूपानं विविध ज्या सेवाभावी संस्था आहेत, मग माऊली असेल, त्याचप्रमाणे सावली असेल, वेगवेगळे ज्या संस्था आहेत, ज्या सेवाभावी संस्था आहेत, त्या ठिकाणी आपण ही आंबे या ठिकाणी प्रसादाच्या रूपानं देणार आहोत आणि भक्तांना देखील या ठिकाणी त्याचं वाटप केलं जाणार आहे. जे मंदिरामध्ये येणार आहे त्या भाविक भक्तांना देखील हा प्रसाद आम्ही या निमित्तानं वाटप करणार आहोत. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, बाबासाहेब सुडके, पांडुरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, हरिश्चंद्र गिरमे, तसेच विशाल गणेश मंदिरामधील सेवेकरी यांची उपस्थिती होती. पूजेसाठी अर्पण करण्यात आलेले आंबे नगरमधील अनेक सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहेत. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.